नमस्ते विद्यार्थी मित्रांनो नुकताच तुम्ही कंबाईंड प्री एक्झाम दोन हजार वीस साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरला असेल म्हणजे सामान्य क्षमता चाचणी दोन हजार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अजूनही हा अर्ज करत नसाल तर नक्की करून घ्या विद्यार्थी मित्रांनो हे चॅनल तुम्हाला या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त सराव करण्यासाठी निश्चित मदत करणार आहे चला तर आपण सुरू करूयात काही अतिशय महत्वाच्या प्रश्नांना जेणेकरून तुमच्या परीक्षेचा योग्य सराव होईल प्रश्न पहिला आहे थिल्लाना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला योग्य स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये मिळणार आहे एका प्रश्नातून त्याच्या संदर्भानं येणारे इतर सर्व प्रश्न जवळजवळ तुमचे या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतील चला तर आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात थिल्लाना म्हणजे हिंदुस्थानी संगीतातील तराना हा नृत्य प्रकाराचा शुद्ध नृत्यामध्ये समावेश होतो हा भरतनाट्यम नृत्य प्रकाराचा भाग आहे संगीत नाटक अकादमीने भारतातील आठ नृत्य शैलीला अभिजात नृत्य शैलींचा दर्जा दिला आहे आठ अभिजात नृत्य शैली कोणत्या आहेत तेही जाणून घेऊयात त्यामध्ये कथक जे उत्तर प्रदेशमध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यासाठीची संबंधित व्यक्ती आहे बिरजू महाराज त्यानंतर आहे भरतनाट्यम भरतनाट्यम हे तमिळनाडू राज्यामध्ये आहे आणि यासाठीचे प्रसिद्ध व्यक्ती आहेत रुक्मिणी देवी अरुणडेल विद्यार्थी मित्रांनो आपला जो प्रश्न विचारलाय थिल्लाना हा नृत्य प्रकार कोणत्या प्रकारामध्ये येतो नृत्य प्रकाराचा भाग आहे तर तो भरतनाट्यम नृत्य प्रकाराचा भाग आहे आणि यासाठीच्या प्रसिद्ध व्यक्ती संबंधित व्यक्ती आहेत रुक्मिणी देवी अरुंडेल त्यानंतर ओडिसी हा अभिजात नृत्य प्रकाराचा नृत्य प्रकार मानला जातो तो, तो ओडिसा राज्याचा आहे आणि संबंधित प्रसिद्ध व्यक्ती आहेत केलूचरण मोहपात्रा त्यानंतर अभिजात नृत्य प्रकार आहे मणिपुरी राज्य अर्थात मणिपूर आणि प्रसिद्ध संबंधित व्यक्ती आहेत गुरु नबा कुमार आणि बिपिन सिंग त्यानंतर अभिजात नृत्य प्रकाराचा पाचवा प्रकार येतो कथकली तो केरळ राज्यामध्ये आहे आणि प्रसिद्ध संबंधित व्यक्ती आहेत कलामंडलम रमन नायर आणि कलामंडलम गोपी नायर त्यानंतर सहावा अभिजात नृत्याचा प्रकार आहे मोहिनी अट्टम हा देखील केरळ राज्यात असून संबंधित प्रसिद्ध व्यक्ती श्री स्वामी थिरुमल रामा वर्मा सातवा अभिजात नृत्य प्रकार आहे कुचीपुडी जो आंध्र प्रदेशचा आहे आणि प्रसिद्ध व्यक्ती राजा रेड्डी आणि राधा रेड्डी आणि आठवा अभिजात नृत्य प्रकार सांद्रेय आहे तो आसाम राज्यामध्ये असून बापूराम आटाई आणि मणिराम बाराबायन या संबंधित प्रसिद्ध व्यक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो संगीत नृत्य व नाटक या कलांच्या विकासार्थ भारत सरकारतर्फे स्थापण्यात आलेली ही राष्ट्रीय संस्था म्हणजे संगीत नाटक अकादमी याची स्थापना अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये झाली असून याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि याचं उद्दिष्ट आहे भारतीय नृत्य नाटक व संगीत ह्या प्रयोगीय कलांच्या अभ्यासास व विकासास उत्तेजन देऊन त्याद्वारा भारताचे सांस्कृतिक एक के साधने यानंतरचा प्रश्न पाहतोय आपण कार्यकाळानुसार क्रमाने बाबर हुमायून अकबर जहांगीर शहाजहान व औरंगजेब हे ग्रेट मुगल्स म्हणून गणल्या जातात औरंगजेबच्या मृत्यूनंतर आलेल्या मुघल सम्राटांना लेटर मुगल्स नंतरचे मुगल्स नंतर म्हणून संबोधले जाते पुढील लेटर मुगल्सचा त्यांच्या कालावधी क्रमाने क्रम लावा दिलेले पर्याय जाणून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो याचा अचूक क्रम कोणता असणार आहे तर पर्याय दुसरा बहादूर शहा जहांदर शहा महमद शहा अहमद शहा हे मुघल नंतर झालेले सम्राट आहेत पर्याय दुसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे व्यवस्थित लक्षात ठेवा यासाठी तुम्ही काही ट्रिक्सही वापरू शकतात जसं की बी जे एम ए म्हणजेच बहादूर शहा जहांदर शहा आणि मोहम्मद शहा त्याचबरोबर अहमद शहा हे चार सम्राट मुघल नंतर आलेले आहेत बाबर याचा कालखंड आहे पंधराशे सव्वीस ते तीस आणि बाबर यांचं मूळ नाव झाकीरुद्दीन मोहम्मद मुघल साम्राज्याचा संस्थापक पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये म्हणजेच एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस त्याने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि बाबरचा मृत्यू पंधराशे तीस मध्ये बाबरची कबर काबुल या ठिकाणी आहे भारतामध्ये गोळा आणि तोफखान्याचा वापर करणारा पहिला शासक म्हणून ओळखला जातो त्याचा आत्मचरित्र तुर्की भाषेमध्ये आहे आणि त्याचं नाव आहे तुजुक ए बाबरी बाबरचं आत्मचरित्र तुझुक ए बाबरी जे तुर्की भाषेत आहे त्याच्या आत्मचरित्राचे बाबरनामा या नावाने पर्शियन भाषेत अब्दुल रहीम खाने खान याने तर इंग्रजी भाषेत मादाम बेवरीज याने भाषांतर केले आहे विद्यार्थी मित्रांनो ही सर्व माहिती अतिशय उपयुक्त आहे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका पुन्हा पुन्हा ऐका आणि सतत रिव्हिजन करत राहा बाबर यांचं आत्मचरित्र तुजुक ए बाबरी जे मूळ तुर्की भाषेमध्ये आहे त्यानंतर त्याचं पर्शियन भाषेत आणि इंग्रजी भाषेत भाषांतर झालेलं आहे पर्शियन भाषेत भाषांतर केलं आहे अब्दुल रहीम खाने खान तर इंग्रजी भाषेत मादाम बेवरीज याने भाषांतर केले आहे त्यानंतरचा प्रश्न पाहतोय हो आपण त्याला निझाम उल मुल्क हा किताब देण्यात आला होता त्याला दखनचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते त्याने आसफ जाही राजघराणे स्थापन केले त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना हैदराबादचे निजाम म्हणून ओळखले जाते त्याला ओळखा असा प्रश्न आहे आणि याच अचूक उत्तर असणार आहे पर्याय पहिला चीन किलिज खान आणि हे हैदराबादचे संस्था संस्थापक होते चीन क्विज खान हे हैदराबाद संस्थानचे संस्थापक हैदराबाद संस्थान हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते सोळाशे अठ्ठेचाळीस ते सतराशे चोवीस हा कालखंड निजाम वंशाची म्हणजेच आसफ जाही घराणे सत्ता तेथे होती व्यवस्थित लक्षात ठेवा निजाम वंशाची म्हणजेच आसफ जाही घराणे सत्ता हैदराबाद या ठिकाणी होती आणि यांची राजभाषा होती उर्दू आणि विचारलेल्या प्रश्नासाठी योग्य उत्तर चीन खान पर्याय पहिला अचूक आहे पुढील प्रश्न पाहतोय जोडी चुकीची आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी अचूक आपल्याला पूर्ण माहिती असली पाहिजे आता दिलेले पर्याय दिलेले पर्याय कोणते कोणते आहेत पहा लेखक आणि त्यांनी लिहिलेले साहित्य या संदर्भात जोड्या दिलेल्या आहेत सावित्रीबाई फुले सुबोध रत्नाकर दुसरी जोडी दिलेली आहे पंडिता रमाबाई दी हाय कास्ट हिंदू वुमन तिसरी जोडी दिलेली आहे विठ्ठल रामजी शिंदे आठवणी व अनुभव आणि चौथी जोडी दिलेली आहे शाहू महाराज हिंदू कोडबिल आता याच्यामध्ये समाजसुधारक पहिल्या भागात दिलेल्या आहेत सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेली पुस्तकं कोणती आहेत ते जाणूयात सुबोध रत्नाकर काव्य फुले बावन कशी हे सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेले साहित्य आहे आणि त्यातीलच सुबोध रत्नाकर या ठिकाणी जोडीसाठी दिलेलं आहे म्हणून पहिली जोडी योग्य आहे पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं साहित्य आहे द म्हणजेच दी हाय कास्ट हिंदूवुमन बायबलचे मराठी भाषांतर स्त्री धर्मनीती नीती हे पंडिता रमाबाई यांची पुस्तकं आहेत म्हणजे दुसरी जोडीदेखील अचूक आहे तिसरा पर्याय विठ्ठल रामजी शिंदे यांचं साहित्य आहे माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र आहे बहिष्कृत भारत अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास ब्रह्म देशातील बहिष्कृत वर्ग भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे त्यांचे लेख आहेत आणि आठवणी व अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र ही जोडी देखील बरोबर आहे म्हणजेच उरलेली जोडी ही चुकीची आहे शाहू महाराज यांनी हिंदू कोडबिल लिहिलं नसून जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या काळामध्ये अनेक कायदे पास करण्यात आले आणि त्यालाच हिंदू कोडबिल असं म्हटलं जातं यामध्ये बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही सहभाग आहे पर्याय चौथा या, पर या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे म्हणजेच विचारलेल्या जोड्यांपैकी ही चुकीची जोडी दिलेली आहे आणि या प्रश्नासाठीच योग्य उत्तर पर्याय चौथा येईल या प्रश्नाच्या संदर्भानं बाळशास्त्री जांभेकर यांचंही साहित्य जाणून घेऊयात शून्य लब्धी हिंदुस्थानचा इतिहास हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास सार संग्रह इंग्लंडचा इतिहास हे काही बाळशास्त्री जांभेकर यांचं साहित्य आहे यानंतरचा प्रश्न आपण पाहतोय जोड्या जुळवा एकीकडं ऋतू दिल्यात आणि एकीकडं तारीख दिले यामध्ये पहिला पहिला ऋतू दिलेला आहे वसंत संपात त्यानंतर ब पर्यायाच्या ठिकाणी आलंय उन्हाळा अयन दिन त्यानंतर आहे हिवाळा अयन दिन आणि ड पर्याय आहे शरद संपात विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आपण जाणून घेतोय यासाठीच योग्य उत्तर आहे पर्याय पहिला म्हणजेच वसंत संपात एकवीस मार्च उन्हाळा अयन दिन एकवीस जून हिवाळा अयन दिन यासाठी बावीस डिसेंबर आणि शरद संपात यासाठी तेवीस सप्टेंबर या तारखा विद्यार्थी मित्रांनो अगदी परफेक्ट लक्षात ठेवा या तारखांच्या संदर्भानं परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येतो व्यवस्थित लक्षात घ्या उन्हाळा संपात एकवीस मार्च उन्हाळा अयन दिन एकवीस जून हिवाळा अयन दिन बावीस डिसेंबर आणि शरद संपात तेवीस सप्टेंबर या तारखा व्यवस्थित लक्षात घ्या सूर्याचे भासमान भ्रमण सूर्याचे उगवण्याचे स्थान सारखे बदलत असते एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात सूर्योदयाचे स्थान अधिका अधिक दक्षिणेकडे सरकते म्हणून या काळास दक्षिणायन असे म्हणतात तर बावीस डिसेंबर पासून एकवीस जून पर्यंत सूर्योदयाचे स्थान उत्तरेकडे सरकते म्हणून या काळास उत्तरायण असे म्हणतात वास्तविक सूर्य एकाच जागी स्थिर असतो आणि आस कललेली पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते त्यामुळे पृथ्वीवरून बघताना सूर्य उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत असल्यासारखे आपल्याला वाटते म्हणून सूर्याच्या अशा सरकण्यास सूर्याचे भासमान भ्रमण असे म्हणतात एकवीस जून या दिवशी सूर्य दक्षिणेकडे आणि बावीस डिसेंबर या दिवशी सूर्य उत्तरेकडे मार्गस्थ होतात या दिवसांना अयन दिन असं म्हणतात उन्हाळा अयन दिन एकवीस जून तर हिवाळा अयन दिन बावीस डिसेंबर आहे पृथ्वीचा आस कललेला असल्याने सूर्याभोवती फिरताना परिभ्रमण मार्गावर पृथ्वीच्या आसाच्या चार विशेष स्थिती तयार होतात त्यापैकी दोन स्थितींना संपात स्थिती व उरलेल्या दोन स्थितींना अयन स्थिती असे म्हणतात संपात स्थिती ज्यावेळी पृथ्वीचे दोन्ही ध्रुव सूर्यासमोर असतात त्या स्थितीला संपात स्थिती असे म्हणतात ही स्थिती साधारणत एकवीस मार्च आणि तेवीस सप्टेंबर रोजी असते म्हणून या दिवसांना संपात दिन असे म्हणतात या दिवशी विषुववृत्तावर मध्यानीच्या वेळी सूर्याचे किरण लंबरूप पडतात या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान आणि रात्रमान सारखेच असते म्हणजे साधारणपणे बारा तासांचा दिवस आणि बारा तासांचे रात्र असते एकवीस मार्च हा संपात दिनाला उत्तर गोलार्धातील वसंत संपात तर तेवीस सप्टेंबर या संपात दिनास उत्तर गोलार्धात शरद संपात असे म्हणतात आता अयन स्थिती म्हणजे काय तेही जाणून घेऊयात उन्हाळ्यातील अयन स्थिती बावीस मार्च नंतर म्हणजेच वसंत संपातानंतर पृथ्वी जसजशी आपल्या कक्षेत पुढे जाते तस तसा उत्तर ध्रुव अधिकाधिक सूर्याकडे कलतो बावीस मार्च नंतर विषुव्रत्ताच्या उत्तरेकडील अक्ष सूर्यकिरण क्रमाक्रमाने लंबरूप पडत जातात एकवीस जून या दिवशी तेवीस अंश तीस मिनिट उत्तर अक्षवृत्तावर मध्यानीला सूर्यकिरण लंबरूप पडतात या वृत्तास कर्कवृत्त म्हणतात या दिवशी मध्यानीचा सूर्य कर्कव्रत्तावर बरोबर डोक्यावर येतो उत्तर गोलार्धात एकवीस जूनला उन्हाळ्यातील अयन दिन म्हणतात आणि उत्तर गोलार्धातील दिवस मोठा आणि रात्र लहान असते उत्तर ध्रुवावर तर बावीस मार्च पासून 23 सप्टेंबर म्हणजे सहा महिन्यापर्यंत आकाशात सूर्य सतत प्रमाण हिवाळ्यातील स्थिती देखील असते जी मकर व्रतावर अनुभवण्यास मिळते बावीस डिसेंबर उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील अयन दिन म्हणून ओळखला जातो व्यवस्थित लक्षात ठेवा आणि ऋतू व ऋतूचक्र यामध्ये बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा ऋतू असतो आणि याच काळात दक्षिण गोलार्धात रात्रमान मोठे असते सूर्यकिरण जास्त तिरपे होतात आणि उष्णता कमी प्रमाणात मिळते म्हणून दक्षिण गोलार्धात बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात हिवाळा ऋतू असतो त्याचबरोबर या उलट स्थिती तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च पर्यंत असते या काळात उत्तर गोलार् दक्षिण गोलार्धात दिनमान मोठे असते तर म्हणून तिथे उन्हाळा ऋतू असतो तर उत्तर गोलार्धात याच काळात हिवाळा ऋतू असतो यापुढचा प्रश्न आपण पाहतोय खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत दिलेली विधाने जाणून घेऊयात पहिलं विधान दिलेलं आहे नजीकच्या काळातील संशोधन हे असे दर्शवते की भारतीय व आशियाई तबकांच्या अभिसरणामुळे भूखंड कवचाचे हिमालयन प्रदेशामध्ये पाचशे किलोमीटरने संक्षेपण झालेले आहे आणि ब विधान आहे हिंदी महासागराच्या सागर तळाचा महासागरी कटकापासून विस्तार झालेलाही दिसतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय पहिला दोन्हीही विधानं बरोबर आहेत नजिकच्या काळातील संशोधन असे दर्शवते की भारतीय व आशियाई तबकांच्या अभिसरणामुळे भूखंड कवसाचे हिमालयीन प्रदेशांमध्ये पाचशे किलोमीटरने संक्षेपण झालेलं आहे हे विधान बरोबर आहे आणि त्याबरोबर ब जे विधान दिलेलं आहे हिंदी महासागराच्या सागर तळाचा महासागरी कटकापासून विस्तार झालेलाही दिसतो व विधान देखील अचूक आहे पर्याय पहिला या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे आपण यानंतरचा प्रश्न पाहतोय पुढील क्षेत्रांचा नीट विचार करा दिलेली क्षेत्र कोण कोणते आहेत पहा अँडीज पर्वत न्यूझीलँड फिलिपाइन्स आणि तैवान ही चार क्षेत्र दिलेली आहेत आणि प्रश्न विचारलाय वरीलपैकी कोणता अग्निकंकनाचा भाग आहे आणि यासाठीच अचूक उत्तर पर्याय दिलेले पहा फक्त ए, ए आणि बी बी सी आणि डी आणि चौथ्या चा पर्यायामध्ये चारही दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असं सांगता येईल जगातील सहासष्ट टक्के ज्वालामुखी पॅसिफिक महासागराच्या लगतचा पट्टा या क्षेत्रात आहेत जगातील नव्वद टक्के भूकंप आणि ऐंशी टक्के जगातील सर्वात मोठे भूकंप या भागात होतात आशिया खंडाच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशातील जपान फिलिपाइन्स इंडोनेशिया तसेच न्यूझीलँड आणि उत्तर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीलगतच्या प्रदेशाचा समावेश यामध्ये होतो बहुतेक सर्व ज्वालामुखी किनाऱ्यालगतच्या पर्वतरांगांवर आहेत सेपर यांच्या मतानुसार जगातील तीनशे त्रेपन्न ज्वालामुखी या प्रदेशात आहेत म्हणूनच त्यांना अग्निकंकन म्हणजेच रिंग ऑफ फायर असं म्हणतात जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी अमेरिकेतील माउंट सेंट हेलन्स सर्वात सक्रिय ज्वालामुखी अमेरिकेतील माउंट सेंट हेलन्स जपानमधील माउंट फुजी आणि फिलिपिन्समधील माउंट पिनाटोबो हे याच क्षेत्रात येतात याला कधी कधी सर्कम फॅसिफिक बेल्ट असेही म्हणतात आणि विचारलेल्या प्रश्नासाठी अग्निकंकनाचा भाग म्हणजेच रिंग ऑफ फायर ही चारही ठिकाणे येतात अँडिज पर्वत न्यूझीलँड फिलिपाइन्स आणि तैवान म्हणजेच यासाठीचं योग्य उत्तर आहे पर्यायी चौथा नंतरचा प्रश्न आपण अभ्यासतोय खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात आणि पर्याय पहा दक्षिण अमेरिका आफ्रिका आशिया आणि युरोप या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा आफ्रिका या प्रदेशास हजारो भाषांची भूमी असं म्हणतात आफ्रिका खंडात जवळपास दोन हजार भाषा बोलल्या जातात असा युनेस्कोने अंदाज व्यक्त केला आहे आफ्रिका हा जगातील सर्वाधिक बहुभाषिक खंड आहे म्हणून त्याला हजारो भाषेची भूमी असे म्हटले जाते आफ्रिका खंडात आफ्रिकन भाषांसोबतच युरोपियन भाषासुद्धा बोलल्या जातात व्यवस्थित लक्षात ठेवा हजारो भाषांची भूमी आफ्रिका हा पर्याय पर्याय दुसरा या प्रश्नासाठीचा योग्य उत्तर आहे त्याचबरोबर हजारो तलावांचा देश म्हणजेच फिनलँड हजारो भाषांचा देश आफ्रिका आणि हजारो धुराची दरी म्हणजे अमेरिका हेही लक्षात ठेवा यानंतरचा प्रश्न आपण पाहतोय कोणत्या लोकांच्या गटास असुवा असे म्हणतात दिलेले पर्याय पहा बुशमेन पिग्मी, एस्किमो आणि नागा आणि या प्रश्नासाठीचं अचूक उत्तर आहे पर्याय दुसरा पिग्मी पिग्मी या लोकांच्या गटास अचुआ असे म्हणतात पिग्मी लोक विषुवृत्तीय प्रदेशात विशेषत आफ्रिका खंडात आढळतात या खंडातील बेल्जियन कांगो मध्य आफ्रिका व फ्रेंच विषुवृत्तीय आफ्रिका या प्रदेशात त्यांची वस्ती जास्त आहे पिग्मी हे स्थलपरत्वे बांबुटी बोंगो यासारख्या नावांनी ओळखले जातात पिग्मी जमातीत निग्रो वंशसमूहाची काही शरीर वैशिष्ट्य आढळतात तथापि ठेंगूपणा हे त्यांचे पृथगात्म वैशिष्ट्य होय पिग्मी जंगलात छोट्या खेड्यात वस्ती करून राहतात पिग्मी लोकांच्या गटास अचुआ असे म्हणतात जे आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे आणि या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर अचुआ म्हणजेच पिग्मी लोकांचा गट पर्याय दुसरा या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे या पुढचा प्रश्न आपण पाहतोय खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते दिलेले पर्याय पहा पहिला पर्याय दिलाय बिलिगिरी दुसरा आहे निलगिरी तिसरा आहे निमगिरी आणि चौथा आहे नल्ला माला आणि यासाठीचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय दुसरा निलगिरी म्हणजेच निलगिरी ही टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते निलगिरी पर्वत पूर्व व पश्चिम घाटास एकत्र एक जोडतो किंवा जोडते निलगिरी टेकडी उत्तरेकडील सीमा म्हणजेच मोयार नदी तर दक्षिणेकडील सीमा आहे पालघाट निलगिरी टेकड्यातील किंवा निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे दोडाबेट्टा आणि याची उंची आहे दोन हजार सहाशे सदोतीस मीटर मोयार नदीमुळे कर्नाटक पठारापासून निलगिरी पर्वत अलग झाला आहे पालघाटच्या खिंडीमुळे अनाई मलाई टेकड्यांपासून हा पर्वत वेगळा झाला आहे हा पर्वत निलगिरी जीवावरण राखीव क्षेत्राचा भाग आहे निलगिरी तहर हा प्राणी येथे प्रदेशनिष्ठ आहे पुढील प्रश्न पाहतोय आपण जोड्या आहेत एकीकडं खाड खाडी दिलेले आहेत आणि दुसरीकडं ती खाडी कोणत्या भागामध्ये आहे त्याचं स्थळ दिलेलं आहे आपण जाणून घेऊयात कोणत्या खाड्या दिलेल्या आहेत अ पर्यायामध्ये दिलंय दहा डिग्री खाडी ब मध्ये आहे आठ डिग्री क मध्ये आहे नऊ डिग्री आणि ड या ठिकाणी दिलंय डुंकन बोळ तर याच्या योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत आणि यासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा दहा डिग्री खाडी ही अंदमान निकोबार पासून विलग करते म्हणजेच दहा डिग्री ही खाडी अंदमान निकोबारपासून वेगळं करते साठी योग्य उत्तर आहे आठ डिग्री मालदीव मालदीवपासून वेगळं करते नऊ डिग्री यासाठीचं उत्तर आहे मिनिकॉय लक्षद्वीप पासून वेगळं करते आणि ड डुंकणबोळ यासाठीचं उत्तर आहे लहान अंदमान मोठ्या अंदमानापासून विलग म्हणजेच पर्याय दुसरा या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे डंकन पॅसेज किंवा डुंकन बोळ या ठिकाणी आलेला आहे हा लहान अंदमानला दक्षिण अंदमानापासून विलग करतो ग्रँड चॅनल हे ग्रेट निकोबार आणि सुमात्रा बेट यांना विलग करते आठ डिग्री चॅनल म्हणजे आठ डिग्री चॅनल मिनीकॉयला मालदीव पासून विलग करते नऊ डिग्री चॅनल मिनी कॉयला लक्षद्वीप पासून विलग करते आणि दहा डिग्री चॅनल मोठ्या अंदमानला निकोबार पासून विलग करते हे व्यवस्थित लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पूर द्वारा निश्चित होईल पर्याय पहा नर्मदेचा त्रिभुज प्रदेश रोहिलखंड माळवा रामनाड आणि यासाठी अचूक उत्तर आहे रोहिल खंड हा प्रदेश वस्त्यांचे वितरण पूर पातळीद्वारा निश्चित होईल रोहिल खंड या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पूर पातळीद्वारा निश्चित होईल रोहिलखंड हा भाग उत्तर प्रदेश राज्याच्या वायव्य भागात आहे किंवा उत्तर प्रदेश राज्याचा वायव्य भाग म्हणजेच रोहिल खंड हा गंगा नदीच्या वरच्या मैदानी प्रदेशाचा भाग आहे रोहिलला पश्तोन म्हणजेच अफगाण किंवा पठाण या आदिवासी जमातीवरून या भागाला रोहिल खंड हे नाव पडलेलं आहे पुढील प्रश्न पाहतोय आपण दिलेल्या नकाशाचे अवलोकन करा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा योग्य पर्याय निवडा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न गेल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये आलेला आहे वाऱ्याचं निरीक्षण करा आकृतीमध्ये आणि हे वारं कोणत्या प्रकारचं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे दिलेले पर्याय लक्षात घ्या या प्रश्नाचं चूक उत्तर आहे ईशान्य मान्सून वारे आहे पर्याय दुसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे हिवाळ्यात आशिया खंडाच्या खंडा खंडांतर्गत भागात तापमान कमी असल्याने हवेचा जास्त दाबाचा प्रदेश निर्माण होतो तर या उलट हिंदी व पॅसिफिक महासागरावर तापमान जास्त असल्याने हवेचा कमी दाब निर्माण होतो यामुळे आशिया खंडाच्या मध्यवर्ती भागावरून हिंदी व पॅसिफिक महासागराकडे वारे वाहू लागतात यांनाच हिवाळी मोसमी वारे किंवा ईशान्य मोसमी वारे म्हणतात आणि हिवाळी मोसमी वारे खालील प्रदेशात निर्माण होतात आग्नेय आशिया चीन व जपान भारतीय उपखंड या वाऱ्यांना परतीच्या मान्सूनचा काळ असेही म्हणतात ऑक्टोंबर ते नोव्हेंबर हा मान्सूनच्या परतीचा काळ आहे हे वारे भूभागावरून वाहत असल्याने ते कोरडे असतात परंतु बंगालच्या उपसागरावरून वाहत असतात ते बाष्प शोषून घेतात त्यामुळे आंध्र आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारी भागात या काळात पाऊस पडतो हे नकाशामध्ये दाखवलेलं वारं ईशान्य मोसमी वारे आहे यालाच हिवाळी मान्सून वारे किंवा मोसमी वारे असेही म्हणतात पर्याय दुसरा विचारलेल्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न, प्रश्न पाहतोय आपण तीज हा सण हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवेस देवतेस समर्पित केला जातो तीज हा हिंदू सण कोणत्या देवतेस समर्पित केला जातो पर्याय आहेत लक्ष्मी सरस्वती पार्वती आणि दुर्गा तर या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे पर्याय तिसरा पार्वती या देवतेस तीज हा हिंदू सण समर्पित केला जातो पर्याय तिसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे हिंदू स्त्रियांचा हा उपवासाचा धार्मिक उत्सव आहे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा श्रावण महिन्यात येतो हा उत्सव देवी पार्वतीला समर्पित केला जातो विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर हेही लक्षात ठेवा बैसाखी हा सण सौर वर्षाची सुरुवात या उत्सवाने होते उत्तर प्रदेश व पंजाबमधील लोक चांगले पीक आल्याबद्दल देवाला धन्यवाद देण्याचा बैसाखी हा सण आहे त्याचबरोबर शीख लोकांमध्ये बैसाखीला विशेष महत्व आहे कारण सोळाशे नव्याण्णव मध्ये याच दिवशी शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंहजी यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती आणि हा संदर्भ इयत्ता दहावीच्या जुन्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये आहे तीच हा सण जो प्रश्नामध्ये विचारलेला आहे तो पार्वती देवते समर्पित आहे श्रावण महिन्यात साजरा केला जाणारा हा सण आहे यानंतरचा प्रश्न आपण पाहतोय भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून डॅश डॅश जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची एकशे तीस किलोवॅट उभारणी करण्यात आली आणि कुठं उभा उभारणी करण्यात आली हे आपल्याला शोधायचं आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय पहिला दार्जिलिंग या ठिकाणी या जलविद्युत ऊर्जा विकासाची स्थापना करण्यात आली पश्चिम बंगाल आणि याची स्थापना अठराशे सत्त्याऐंशी मध्ये करण्यात आली पहिले तीन जलविद्युत धरण त्यामध्ये दार्जिलिंग आहे त्यानंतर मेत्तूर तामिळनाडू मध्ये आहे आणि शिवसमुद्रम जे कर्नाटकमध्ये आहे ही तीन पहिली जलविद्युत धरणं आहेत त्यानंतर पहिला अणुऊर्जा ऊर्जा केंद्र जो तारापूर या ठिकाणी महाराष्ट्रात आहे आणि भारताचे पहिले औष्णिक ऊर्जा केंद्र जे हैदराबाद या ठिकाणी आहे हुसेन सागर या नावाने ते ओळखले जाते भारताचे पहिले औष्णिक ऊर्जा केंद्र हुसेन सागर हैदराबाद या ठिकाणी आहे प्रश्न जो विचारलेला आहे तो एकदा पाहूयात भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून दार्जिलिंग जवळ जो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे दार्जिलिंग जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती पर्याय पहिला या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न पाहतोय आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी यांच्या जोड्या लावा यादी क्रमांक अ एक यामध्ये वैशिष्ट्य दिलेले आहे तर यादी क्रमांक दोन मध्ये ते त्या घटनेच म्हणजेच वैशिष्ट्याचं स्रोत कोणता आहे ते दिलेला आहे मध्ये म्हणजेच पहिलं ए या ठिकाणी दिले राज्यपालांचे पद बी आहे न्यायालयीन पुनरावलोकन सी आहे राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे तर डी आहे संसदीय राज्य पद्धती राज्यपालाचे पद हे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस यानुसार राज्यपालाचे पद म्हणजेच ए यासाठी पहिली ही जोडी जुळते त्यानंतर न्यायालयीन पुनरावलोकन याचा स्रोत आहे अमेरिकेची घटना पर्याय चौथा बी साठी चार ए साठी धोरणाची मार्गदर्शक तत्वे यासाठी योग्य उत्तर आहे आयरलँडची घटना आणि अशी जोडी जुळणारा पर्याय पहिलाच आहे संसदीय राज्य पद्धती ब्रिटिश घटनेकडून घेतलेली आहे राज्यपालांचे पद भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस न्यायालयीन पुनरावलोकन अमेरिकेचे घटनेकडून घेतलेलं आहे राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे आयरलँडच्या घटनेकडून घेतलेली आहे तर संसदीय राज्य पद्धती ब्रिटिश घटनेकडून घेतलेली आहे आणि या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर पर्याय पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण स्रोत आणि त्या स्रोताकडून घेण्यात आलेली राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते जरा जाणून घेऊयात सर्वप्रथम भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस याकडून घेण्यात आलेली वैशिष्ट्य कोणती आहेत पहा संघराज्य व्यवस्था न्याय व्यवस्था राज्यपालाचे पद आणिबाणीच्या तरतुदी लोकसेवा आयोग प्रशासकीय तपशील इत्यादी वैशिष्ट्ये त्याचबरोबर भारताच्या घटनेचा सुमारे पंच्याहत्तर टक्के भाग एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावरून घेण्यात आला आहे त्यानंतर ब्रिटिश कायदा ब्रिटिश घटना या राज्यघटनेकडून कोणती वैशिष्ट्य घेतलीत तर संसदीय शासन व्यवस्था ब्रिटिश घटनेकडून घेतलेली आहे संसदीय शासन व्यवस्था कॅबिनेट व्यवस्था द्विग्रही संसद फर्स्ट पास पोस्ट सिस्टीम कायदा करण्याची पद्धत कायद्याचे राज्य एकेरी नागरिकत्व संसदीय विशेषाधिकार हे ब्रिटिश घटनेकडून घेतलेली वैशिष्ट्ये आहेत त्यानंतर अमेरिकन घटना अमेरिकन घटनेतून आपण कोणती वैशिष्ट्य घेतलेत आपल्या राज्यघटनेमध्ये तर मूलभूत हक्क उपराष्ट्रपती हे पद न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य न्यायिक पुनर्विलोकन राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत अमेरिकन घटनेतून घेतलेली आहे त्यानंतर कॅनडाची घटना या घटनेतून घेतलेली वैशिष्ट्य आहेत प्रभावी केंद्र असलेले संघराज्य शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र ही वैशिष्ट्ये कॅनडाच्या घटनेतून घेतलेली आहेत आयरिश घटनेतून घेतलेली वैशिष्ट्य याप्रमाणे आहेत यामध्ये पहिल्यांदा येईल राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आणि राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन ही, सदस्यां नाम ही वैशिष्ट्ये आयरिश घटनेतून घेतलेली आहेत संदर्भाने विद्यार्थी मित्रांनो हेही मुद्दे लक्षात ठेवा जेणेकरून कोणताही प्रश्न आला तर आपल्याला त्याचं अचूक उत्तर सांगता यावं विद्यार्थी मित्रांनो राज्य घटनेवर त्याचे स्रोत आणि वैशिष्ट्य याच्यावर हमकास एक प्रश्न परीक्षेत असतोच आपण पुढचा प्रश्न पाहतोय भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटींच्या तत्वातून डॅश डॅश व्यक्त होते आणि पर्याय पाहिले असता याचं अचूक उत्तर सांगता येईल पर्याय पहिला या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात की जी केव्हाच रद्द करता येत नाहीत पर्याय पहिला हे या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहतोय आपण घटनेच्या कलम बावीस अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानब स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते पर्याय पहा आणि यासाठीचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय दुसरा एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त तीन महिने स्थानबद्ध केले जाऊ शकते कलम अन्वये अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण हा मूलभूत अधिकार आहे कलम बावीस मध्ये दोन भाग आहेत पहिला भाग साधारण कायद्याशी संबंधित आहे तर दुसरा भाग प्रतिबंधक स्थानबद्धतेशी संबंधित आहे कलम बावीसच्या दुसऱ्या भागात संसदेला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे हा हक्क नागरिक तसेच परकीयांना उपलब्ध आहे स्थानबद्धता दोन प्रकारची असते पहिली आहे ती म्हणजे दंडात्मक स्थानबद्धता आणि दुसरी आहे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता प्रतिबंधात्मक स्थान स्थानबद्धतेच्या कायद्याखाली अटक केलेल्या व्यक्तीस काही संरक्षणात्मक हक्क का प्रदान करण्यात आले आहेत तर सल्लागार मंडळाने व्यक्तीची स्थानबद्धता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ चालू ठेवण्याचे पर्याप्त कारण दिल्यासच ती पुढे ढकलता येईल स्थानबद्धता करण्यात आलेल्या व्यक्तीस प्रतिनिधित्वाची संधी देण्यात येईल प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हा विषय संघसूचित तसेच समवृत्ती सूचीमध्ये आहे पुढचा प्रश्न आपण पाहतोय संसदेबाबत खालील विधाने विचारात घ्या दिलेले विधान आपण समजून घेऊयात अविधान दिलेलं आहे लक्षवेधी सूचनेची सर्वप्रथम तरतूद सन एकोणीशे चोपन्न मध्ये करण्यात आली ब विधान आहे लक्षवेधी संबंधी सूचना समस्याद्वारे लिखित स्वरूपात सकाळी दहा पर्यंत द्यावी लागते क विधान, विधान आहे एका बैठकीसाठी सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही वरीलपैकी चुकीचे विधान कोणते विधान चुकीचे आहे आणि यासाठीच योग्य उत्तर आहे पर्याय तिसरा म्हणजेच क हे विधान चुकीचे आहे एका बैठकी सभास बैठकीसाठी सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही हे विधान चुकीचे आहे लक्षवेधी सूचना प्रस्ताव आपण जाणून घेऊयात ध्यानाकर्षक प्रस्ताव कॉलिंग अटेन्शन मोशन हे यासाठीचं नाव आहे लक्षवेधी सूचनेसाठीच ध्यानाकर्षक प्रस्ताव सभागृहात एखाद्या समस्यामार्फत एखाद्या मंत्र्याने ध्यान एखाद्या सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या मुद्द्याकडे आकर्षित करण्यासाठी व त्याला त्या मुद्द्याबाबत अधिकारिक वक्तव्य मांडण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी नियम एकशे सत्त्याण्णव अंतर्गत मांडला जातो ध्याना ध्यानाकर्षक म्हणजेच लक्षवेधी सूचना प्रस्ताव भारतीय संसदीय शासन व्यवस्थेत निर्माण झालेली एक पद्धती आहे तिचा वापर एकोणीसशे चौपन्न पासून केला जात आहे सभागृहांच्या कार्यपद्धती नियमांमध्ये शून्य काळाचा उल्लेख नाही मात्र लक्षवेधी सूचना प्रस्तावाचा उल्लेख आहे एका बैठकीसाठी सभासद दोन पेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही जे या ठिकाणी एकापेक्षा आलेला आहे त्या ठिकाणी दोन पेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही असं असायला हवाय सभापतींच्या पूर्व परवानगीने एखादा सदस्य लक्षवेधी सूचना देऊ शकतो यावर साधारणत चर्चा होत नाही पण मंत्री निवेदन स्पष्टीकरण देतात लक्षवेधी सूचनेची सूचना सकाळी दहा पूर्वी द्यावी लागते पर्याय तिसरा म्हणजेच क हे विधान चुकीचे विधान आहे या पुढचा प्रश्न आहे दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शिरगणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे कारण पर्याय जाणून घेऊयात पहिला पर्याय दिलेला आहे कौटुंबिक उत्पन्नाचा तपशील उपलब्ध नसतो दुसरा पर्याय आहे किमान स्वास्थ्याच्या प्रमाणाची व्याख्या करणे कठीण आहे तिसरा म्हणजेच क पर्याय आहे ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे दाखविते आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी कुठलेही नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय तिसरा दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शिरगणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे कारण ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे दाखविते पर्याय तिसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न पाहतोय आपण अनेक अंगी दारिद्र्य निर्देशांकाने एकोणीसशे मध्ये कोणत्या निर्देशांकाची जागा घेतली पर्याय पहा काय दिलेले आहेत ग्राहक निर्देशांक दुसरा पर्याय आहे भारतीय दारिद्र्य निर्देशांक तिसरा पर्याय आहे दारिद्र्याखालील निर्देशांक आणि चौथा पर्याय आहे मानवी दारिद्र्य निर्देशांक तर या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय चौथा मानवी दारिद्र्य निर्देशांक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे काय दोन हजार दहा पासून जाहीर केला जातो एकोणीसशे सत्त्याण्णव पासून जाहीर करण्यात येणाऱ्या मानवी दारिद्र्य निर्देशांकाची म्हणजेच एच पी आय ची जागा याने घेतलेली आहे अनेकांगी म्हणजेच बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची जागा मानवी दारिद्र्य निर्देशांकाने घेतलेली आहे त्यानंतर एच पी आय म्हणजेच मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम मानव विकास अहवाल एकोणीसशे सत्त्याण्णव या अहवालात मांडली गेली जाहीर करणारी संस्था ऑक्सफोर्ड पॉव्हर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव म्हणजेच ओ पी एच आय आणि यू एन डी पी या संस्थांमार्फत हा निर्देशांक जाहीर केला जातो हा तीन मुख्य निकष व दहा उपनिकषांच्या मदतीनं काढला जातो अनेकांगी दारिद्र्य निर्देशांक यालाच बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजेच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजेच एम पी आय या नावाने देखील ओळखला जातो तर याच अगोदर मानवी दारिद्र्य निर्देशांक याची जागा अनेकांगी दारिद्र्य निर्देशांकाने म्हणजेच बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाने घेतलेली आहे पर्यायी चौथा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो येती कंबाईनची परीक्षा जर तुम्हाला सोपी जावी असं वाटत असेल तर त्यासाठी तुमचा जास्तीत जास्त सराव आवश्यक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे चॅनल तुम्हाला नक्कीच योग्य सराव करण्यासाठी मदत करत आहे म्हणूनच तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील विद्यार्थी मित्रांनो सराव तुमचा निश्चित अचूक होईल सर्व घटकांवरचे व्हिडिओ तुम्हाला रोज उपलब्ध होतील आपण प्रश्न पुढचा अभ्यासूयात महाराष्ट्रातील डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाशी संबंधित आहे अतिशय महत्वाचा असा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठीच अचूक उत्तर आहे पर्याय तिसरा आद आदिवासी भागातील गर्भवती आणि स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्याबाबत डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना संबंधित आहे महाराष्ट्रातील ही योजना आहे महाराष्ट्रात आणि याची सुरुवात अठरा नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये झालेली आहे डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची सुरुवात अठरा नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये झालेली असून अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी आणि गरोदर स्त्रिया स्तनदा मातांच्या आहारातील उष्मांक आणि प्रमाण वाढवण्यासाठी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीमध्ये वन व स्तनदा मातेस बाळांतपणानंतर पहिल्या तिमाहीमध्ये एक वेळेचा चौरस आहार देण्यात येतो पर्याय तीन हा या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही आदिवासी भागातील गर्भवती व स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्याबाबतचे आहे त्यानंतरचा प्रश्न पाहतोय आपण सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेली पाच शहरे त्यांच्या उतरत्या लोकसंख्येच्या क्रमात कोणती आहेत पर्याय जाणून घ्या आणि यासाठीच योग्य उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक लोकसंख्या असलेली पहिली दहा शहर या प्रमाण आहेत सर्वात जास्त लोकसंख्येचं शहर आहे मुंबई जे महाराष्ट्रात आहे त्यानंतर आहे दोन नंबरचं शहर दिल्ली त्यानंतर आहे बेंगलोर चौथ्या क्रमांकाचं कर शहर आहे हैदराबाद त्यानंतर अहमदाबाद त्यानंतर आहे चेन्नई त्यानंतर कोलकाता त्यानंतर सुरत त्यानंतर पुणे आणि दहाव्या क्रमांकावर आहे जयपूर ही सर्वाधिक लोकसंख्या असलेली क्रमाने दहा शहरं आहेत आणि दिलेल्या पर्यायामध्ये मुंबई दिल्ली बेंगलोर हैदराबाद अहमदाबाद पर्याय पहिलाच या क्रमांक आलेला आहे म्हणून पर्याय पहिला हे या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात पुढील प्रश्न आहे अन्न साखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस डॅश डॅश म्हणतात पर्याय पहा जैवनिम्नीकरण जैव आवर्धन जैवसंचयन आणि जैव उपचारीकरण तर या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा जैव आवर्धन म्हणजेच बायोमॅग्निफिक्षन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अन्न साखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस जैव आवर्धन असे म्हणतात अन्नसाखळीतील प्रत्येक पोषण पातळीमध्ये ऊर्जा विनिमय पातळीमध्ये म्हणजे स्ट्रॉफिक लेवल प्राण्यांच्या शरीरातील त्यांचे प्रमाण कॉन्सन्ट्रेशन वाढत जाण्याच्या प्रक्रियेस आवर्धन असे म्हणतात अविघटनशील प्रदूषकांचा अन्न साखळीत प्रवेश होऊन त्यांचे सजीवांच्या शरीरात संचयन होणे म्हणजे जैवसंचयन होय प्रदूषकांचे शरीरात संचयन होण्याची कारणे प्रदूषकांचे जैव अविघटनशील स्वरूप आणि अत्यंत धीम्या गतीने विघटन होणाऱ्या प्रदूषकांचे जैव पुनर्स्थापना म्हणजे काय तेही जाणून घेऊयात मानवाच्या हस्तक्षेपामुळे प्रदूषित झालेल्या परिसंस्थांना जैविक संस्था संसाधनांचा वापर करून त्यांच्या मूळ स्थितीत आणून पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या प्रक्रियेला जैविक पुनरस्थापना किंवा जैविक पुनरुत्थान असे म्हणतात जैवनिम्नीकरण म्हणजे काय जीवाणू कवक व इतर जैविक घटकांपासून प्रदूषकांचे नैसर्गिक पदार्थांमध्ये विघटन करण्याच्या प्रक्रियेला जैवनिम्नीकरण म्हणतात उदाहरणार्थ घरगुती सांडपाणी शेती कचरा हे यामध्ये येतात विचारलेल्या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा जैव आवर्धन विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा म्हणजेच या सेशन मधला आपण हा शेवटचा प्रश्न अभ्यासत आहोत खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैव विविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अपलोड केलेल्या व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये लिहा त्याचबरोबर तुम्हाला आवश्यक असणारे घटक म्हणजे कोणत्या घटकावर व्हिडिओ आवश्यक वाटतात तेही लिहा जेणेकरून पुढील व्हिडिओ करण्यास तुमच्या सूचना मार्गदर्शक ठरतील विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊयात याचं अचूक उत्तर आहे पर्याय पहिला खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे तर याच उत्तर आहे पश्चिम घाट विद्यार्थी मित्रांनो जैव विविधता संवेदनशील क्षेत्र म्हणजे हॉटस्पॉट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये नॉर्मन मेयर्स या संशोधकाने सर्वप्रथम ही संकल्पना मांडली सध्या जगात एकूण पस्तीस जैवविविधता संवेदनशील क्षेत्रे आहेत त्यापैकी चार जैवविविधता संवेदनशील क्षेत्र हॉटस्पॉट्स भारतात आहेत त्यामध्ये हिमालय इंडो म्यानमार पश्चिम घाट आणि अंदमान आणि निकोबार मादागास्कर व हिंदी महासागरीय बेटे आहेत यांचा समावेश यामध्ये आहे, आहे। पश्चिम घाटांच्या परिस्थितिकीय अभ्यासासाठी नेमलेल्या समित्या कोणकोणत्या समित्या नेमलेल्या आहेत तर पश्चिम घाट परिस्थितिकीय तज्ज्ञ कार्यगट यामध्ये माधव गाडगिळ कार्यगट चार मार्च दोन हजार दहा मध्ये याची स्थापना झाली होती कस्तुरी रंगन समिती दोन हजार बारा मध्ये याची स्थापना होती आणि गाडगिळ कार्य गटाच्या अहवालाचा अभ्यास करणे त्यानंतर जैवविविधता संवेदन क्षेत्र कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संघटनेने या धोकाग्रस्त जैवविविधता संपन्न प्रदेशांना जैवविविधता संवेदन क्षेत्र असे संबोधले जाते जैवविविधता संवेदनशील क्षेत्रे ठरवण्याचे निकष कोणते आहेत तेही पटकन जाणून घेऊयात जीव प्रजातींची संपन्नता किंवा जैवविविधतेची पातळी स्थानावशिष्ट प्रजातींची संख्या प्रदेशातील स्थान विशिष्ट संवहन प्रजातींची संख्या किमान पंधराशे असावी जीव प्रजातींना निर्माण झालेल्या धोक्याची पातळी मूळच्या वनस्पती आच्छादनाच्या केवळ तीस टक्के किंवा त्यापेक्षा कमी वनस्पती आच्छादन शिल्लक राहिलेले असावे हे काही त्याचे निकष आहेत विद्यार्थी मित्रांनो जो प्रश्न विचारला होता संवेदनशील क्षेत्र तर अचूक उत्तर पश्चिम घाट पर्याय पहिला अचूक आहे विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलसोबत राहा तुर्तास आपण थांबतोय विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद येत्या कंबाईन प्री एक्झामसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत आणि पुन्हा एकदा वन्स अगेन थँक्स अलॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ